समस्त विद्यार्थ्यांना मी शैलेश लक्ष इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर विज्ञान निकेतन प्रायव्हेट आय टी आय कॉलेज. तर मागील भागामध्ये आपण पाचवा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण जे प्रकाश योजना आहे ती पाच प्रकारची आहे त्याच्यातले दोन भाग आपण पाहिले होते. आता आपण हा तिसरा प्रकार पाहूया सेमी डायरेक्टर लाईट. पहिल्या मध्ये आपण डायरेक्ट लाईटिंग पाहिली होती त्याच्यानंतर इनडायरेक्ट लाईटिंग तो दुसरा त्या प्रकाश योजनेमधला भाग होता आणि आता तिसरा भाग सेमी डायरेक्ट लाईट. त्या दोन्ही भागात पहिले आपण ते त्याचे जे डायग्राम आहे आकृती आहे ते काढून सुद्धा आपण समजून घेतले होते आणि या भागातून आपण त्याच पद्धतीनं ते काढून समजून घेणार आहोत. हे आपल्याला माहिती पाहिजे अशी डायग्राम दिसल्याबरोबर किंवा ही जी लाईटिंग आहे सेमी डायरेक्ट लाईटिंग आहे डायरेक्ट लाईटिंग आहे लाईटिंग आहे तर किंवा इनडायरेक्ट लाईटिंग आहे या पद्धत आपल्याला त्या आकृतीवरून किंवा त्या डायग्रामवरून आपल्याला माहिती पडते आणि ते असे सगळी आपल्याला ओळखता येतात आणि त्याचा उपयोग आपण कुठं कोणकोणत्या ठिकाणी करतो याचे ज्ञान हे आपल्याला प्रकाशना म्हणजे इल्युमिनेशन या प्रकरणात आपल्याला मिळते. अतिशय साधा आहे थोडंसं किचकट आहे पण जर साध्या पद्धतीनं ते तुम्ही समजून घेतला तर तुमच्या लगेच लक्षात ठीक आहे. तर ह्या जे पाच प्रकार होते ज्या योजना होत्या त्याच्यातली तिसरी आहे प्रकाश योजना म्हणजे सेमी डायरेक्ट लाईट. ज्या ठिकाणी जास्त उंच असेल अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग किंवा लाईटिंग करतात. ज्या ठिकाणी स्लॅब आहे तो उंच असेल अशा ठिकाणी हे करतात. मग असं ठिकाण जे आहे ते जास्तीत जास्त मोठमोठे जे ऑफिस आहे एमआयडीसी एरिया आहे मोठमोठे त्यांचे ऑफिस राहतात कॉलेजेस राहतात त्या ठिकाणी या लाईटिंगचा उपयोग केला जातो. आता याचं जे प्रमाण आहे प्रकाश खाली पडण्याचं जे प्रमाण आहे हे आहे 60 ते 90 टक्के. 60 ते 90 टक्के म्हणजे जवळपास 10 ते 40 टक्के हा वर जातो 10 ते 40 टक्के वर. आता हे 60 ते 90 का म्हटलेलं आहे तर यामध्ये जे आपण डायग्राम मध्ये पाहतो ओपन टॅप सर्जनला आपण म्हणतो त्यामध्ये पाहतो अशा प्रकारचे ते ओपन टॅप सर्जन असतात. सेमी डायरेक्ट लाईटिंगच्या याच्या आतमध्ये आपण लाईट लावतो याच्या आतमध्ये आपण लाईट लावतो अशा पद्धतीचं ते ओपन टॅप सर्जन असतं आणि त्याच्या वर आपण त्याच्या आतमध्ये त्या कव्हरच्या आतमध्ये आपण लाईट लावतो म्हणूनच त्याचं जे 60 ते 90 टक्के म्हणजे खाली पडणारा प्रकाश खाली पडण्याचं प्रमाण आहे आणि 10 ते 40 टक्के वर का जातो. मग याच्यात वेगवेगळ्या आकाराचे येतात काही अशा पद्धतीचे राहतात काही अशा पद्धतीचे राहतात आणि मग यामध्ये तो लाईट लावण्याचे ते आतमध्ये तर त्यामुळे याचं जे प्रकाश पडण्याचं जे खाली पड प्रकाश पडण्याचं प्रमाण आहे ते 60 ते 90 टक्के आहे. मग अशा पद्धतीत असेल तर तो जवळपास 60 टक्के आपल्याला प्रकाश हा खाली देईल कारण तो या साईडला देवता आहे म्हणूनच तो 40 टक्के जो प्रकाश आहे तो वर जाईल आणि या प्रकारात जर आपण पाहिलं तर या प्रकारात जवळपास 90 टक्के प्रकाश जो आहे हा खाली पडेल आणि 10 टक्के हा जो प्रकाश आहे हा वर जाईल असा आपल्याला या सेमी डायरेक्ट लाईटिंग मध्ये माहिती मिळते आणि त्या पद्धतीनं त्या पद्धतीच्या ज्या असेसरी आहे आपण त्या ठिकाणी लावून त्या ज्या ठिकाणचं आपल्याला काम करायचं आहे किंवा आपला खर्च असो तिथं आपल्याला कसल्या कोणत्या पद्धती आपल्या खर्चा जर मोठा हॉल असेल आणि त्या दृश्यात तुमचा हॉल असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची लाईटिंग केली हरकत नाही कारण तो प्रकाश आहे आणि ते कोणत्या पद्धतीचं त्या ठिकाणी सगळं लावायचं आहे आपल्याला ओपन टॅप त्यामुळे त्यानंतर प्रकाश योजनेचा जो चौथा भाग आहे तो आहे सेमी इनडायरेक्ट लाईट. सेमी इनडायरेक्ट लाईट ज्या ठिकाणी छतावरील नक्षीदार भागाला कुठावर तिने
करण्याची योजना असते त्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो. एखाद्या ठिकाणी मच्छी गाव असते आणि ती दिसली पाहिजे या दृष्टिकोनातून या सेमी इनडायरेक्ट लाईटिंगचा उपयोग करतो आणि तो लाईट जो आहे त्या नक्षी कामावर पडतो आणि ती नक्षी आपल्याला रात्री पण दिसते जगात. पण याचा जो प्रकाश आहे याचा 10-40% हा खाली पडतो आणि जवळपास 90-60% हा भाग जो आहे हा वर. त्याचे आता आपण आकृती बघू अशा पद्धतीचे असतात आणि ते लावण्यात. आता हे शक्यतो आपण कुठं वापरतो, सिनेमा थिएटर्स किंवा आर्ट गॅलरीज असतात. काही काही चित्रकार जे आर्ट गॅलरीमध्ये आपण चित्र लावतात आणि ते चांगल्या प्रकारे दिसावे याकरिता हे लाईटिंग त्या ठिकाणी केली असते, जेणेकरून सगळ्यांचं लक्ष त्या ड्रॉइंगकडे किंवा त्या चित्रकलेकडे जाते आणि ते उठावदार दिसते यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर यामध्ये पाचवा भाग येते जनरल डिफ्युसिंग लाईट. आता या पद्धतीमध्ये लॅम्प पासून जो निर्माण होणारा प्रकाश आहे हा 50% खाली येते आणि 50% वर जातो. आता याचं फार महत्वाचं आहे जनरल रिफ्युसिंग लाईट म्हणजे काय, 50% हा खाली प्रकाश देतो आणि 50% वर जातो. कारण यामध्ये जे रिफ्लेक्टर्स बसवलेले असतात, जे रिफ्लेक्टर बसवलेले असतात त्यामुळे लॅम्पचा जो प्रकाश आहे जे आपल्या लॅम्पपासून तो बाहेर येत असतो तो रिफ्लेक्ट मधून आल्यासारखा भासतो, रिफ्लेक्टर मधून आल्यासारखा भासतो. आता याचा उपयोग सहसा तुम्ही लॉन मध्ये जे लग्न पाहता लॉन मध्ये याचा उपयोग करतात, त्यानंतर पब्लिक गार्डन मध्ये याचा समोर जेव्हा प्रवेशद्वार असते त्याला आपण प्रवेश केल्यानंतर ते लाईट दिसतो, तो एक पद्धत आहे. आणि आपण पाचवा भाग येते जनरल डिफ्युसिंग लाईट. या पद्धतीमध्ये लॅम्प पासून निर्माण होणाऱ्या प्रकाशापैकी 50% प्रकाश खाली व 50% प्रकाश वर, कारण यामध्ये रिफ्लेक्टर्स वापरतात आणि त्यामुळे आपल्याला काय वाटते की त्या लॅम्पचा जो फिलामेंटचा जो प्रकाश आहे हा त्या फिलामेंट पासून बाहेर न येता तो आपल्याला कसा रिफ्लेक्ट होतो, त्या रिफ्लेक्टर मधून आल्यासारखा भास होतो, त्या रिफ्लेक्टर मधून आल्यासारखा भास होतो. म्हणूनच याला जनरल डिफ्युसिंग लाईटिंग असे म्हणतात. आणि हे सहसा उपयोग आपण लॉन मध्ये किंवा पब्लिक गार्डन मध्ये झालेला पाहतो आणि याचा उपयोग बहुतांश रेस्टॉरंट मध्ये पण करण्यात येतो. आता याची जी डायग्राम आहे या पद्धतीची आहे, याला जो ओपन ग्लास लावलेला आहे आणि याच्या आतमध्ये लाईट असते पण आपल्याला रिफ्लेक्ट होते की या बॉल मधूनच तो आलेला आहे, तो रिफ्लेक्ट त्या फिलामेंट मधून आल्यासारखा वाटत नाही, म्हणूनच त्याला जनरल डिफ्युसिंग लाईटिंग असे आपण म्हणतो. अशा पद्धतीनं आपण हे जे पाचही प्रकार आहे योजना आहेत आपण पाहिलेल्या आहेत आणि हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रत्येक योजनेचा जो प्रकाश योजनेचा जो भाग आहे त्याचा उपयोग कोणत्या कोणत्या ठिकाणी केला जातो, प्रत्येक लाईटिंग मध्ये याचा कोणत्या कोणत्या ठिकाणी केला जातो, थिएटर्स मध्ये कोणत्या सिनेमा हॉल मध्ये, त्यानंतर जे आपले घरगुती आपण घर आहे त्या ठिकाणी कोणतं, ऑफिस मध्ये कोणता, जे औद्योगिक क्षेत्र आहे यामध्ये कोणत्या